कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। बार्शी शहरात राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्रे यांचे माध्यमातून दररोज 550 किलो तांदळाचा भात शिजून तसेच सांबर वाटप। बार्शी शहरातील विविध रुग्णालयातील पेशंट व सोबत असणाऱ्या गरजवंतांना भाऊसाहेब आंधळकर साहेबांच्या हस्ते वाटप करण्यात येत आहे। भाऊसाहेब आंधळकर हे गेली 2 वर्ष झाली गोरगरीब गरजवंतांना जेवण वाटपाचे काम हे अविरतपणे करीत आहेत। माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि यांच्या आशीर्वादानं 80% समाजकारण विष्टेके राजकारण या माध्यमातून 22 मार्चला लॉकडाऊन झाल्यापासून बार्शी शहरामध्ये मी 7 ते 7,500 लोकांना त्यांच्या मुखामध्ये अन्न घालण्याचं काम या ठिकाणी मोफतपणे केलं जात आहे। सगळे हॉस्पिटल, त्याचे पेशंट, त्याचे नातेवाईक, सिक्युरिटी, मेडिकल स्टाफ या ठिकाणी त्यांना आणि स्लम एरियामध्ये हा डबा पोहोचवला जात आहे। त्याच माध्यमातून 15 ते 16 महिलांना, त्यांचे बाकी इतर कार्यकर्ते असे जवळजवळ 40 ते 50 लोकांना अन्नदान करता करता रोजगारी देण्याची लॉकडाऊन मध्ये मी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। आणि या बार्शी शहरामध्ये भगवंत नगरीमध्ये एकही उपाशी पोटी कोणी झोपू नये या दृष्टिकोनातनं माझं हे अन्नछत्रालय अखंडपणे चालू राहणार। लॉकडाऊन संपलं तरी सुद्धा हे अन्नछत्रालय कायम चालू आहे, पण ते कमी प्रमाण होईल। पण या ठिकाणी जनतेला उपाशी राहू देणार नाही ही शिवसेनेतर्फे बार्शी शहरातनं मी हमी देतो। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी हनुमंत मस्तूर, माढा।